कॉमेडीच्या जगतातील मोठा चेहरा राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गेल्या तब्बल 42 दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. मात्र जीवनाच्या संघर्षात त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. त्यांचं मूळ नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असं होतं. तर कसा होता राजू श्रीवास्तव यांचा जीवन प्रवास पाहूयात. कानपूरहून बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आलेल्या राजू श्रीवास्तव यांनी 1988 साली आलेल्या तेजाब चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर मैंने प्यार किया, बाजीगर, आमदनी अठ्ठ्यांनी खर्चा रुपया, बिग ब्रदर, बॉम्बे टू गोवा या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. 1993 पासून त्यांनी कॉमेडीच्या जगात पाऊल ठेवलं. तर कॉमेडियन म्हणून त्यांना खरी ओळख मिळाली ती 2005 मध्ये आलेल्या ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमुळे. या शोने त्यांना गजोदर भैया म्हणून ओळख मिळवून दिली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचेही ते ब्रँड अम्बॅसिडर होते. अशा प्रकारे स्वप्नांची नगरी मुंबईकडे वळाल्यानंतर राजू श्रीवास्तव कधीच मागे फिरले नाही. सत्यप्रकाश श्रीवास्तव पासून ते राजू श्रीवास्तव झाले आणि गजोदर भैया म्हणून ओळख मिळवून ते घराघरात पोहोचले. याच हसवणाऱ्या चेहऱ्याने मात्र आज त्यांच्या चाहत्यांना रडवलं आहे.